जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, सोयाबीनसह कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी एक रास्त आणि वाजवी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना जाहीर केलेलं परंतु न मिळालेलं अनुदान, या सर्वांच्या पार्श्वभूमीत आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकामध्ये सरकारला एक मोठा फटका सहन करावा लागलेला आहे. कांदा उत्पादक पट्ट्यामधील 5 लोकसभाची सीटं ही या ठिकाणी पडलेली आहेत आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामधील एक प्रमुख असं पीक आहे ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस. मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये बेहाल झालेला आहे. 2023 दुहेरी संकट या शेतकऱ्यांवरती आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर दुष्काळी परिस्थिती पूर्ण राज्यामध्ये दिसून आली होती. दुष्काळी परिस्थितीमध्ये पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी यावेळी पावसामुळे कापसाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही भागामध्ये येल्लो मोजकमुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अशा प्रकारे या झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानामुळे उत्पादकता देखील घटली. परंतु मित्रांनो, उत्पादकता जरी घटली असली तरी पुढे मार्केटमध्ये ज्यावेळेस सोयाबीन आणि कापूस विकण्याची वेळ आली त्यावेळेस हमीभावापेक्षा कमी भावानं सुद्धा सोयाबीन आणि कापसाची विक्री ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आजसुद्धा 6 ते 7 हजार क्विंटल सोयाबीनची रोज आवक होते, परंतु 3900 पासून 4400 वरती कुठेही भाव जात नाही. कापसाच्या बाबतीतही आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी अक्षरशः 6000 ते 6200 रुपयाच्या भावापासून आपला कापूस विकलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा माहिती दिली होती. त्याच्याबद्दलसुद्धा आपण पाहिलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती ही भावांतर योजना नेमकी कधी राबवली जाते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा स्वतः कृषीमंत्र्यांच्या माध्यमातूनसुद्धा या योजनेच्या संदर्भात पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या योजनेसाठीच्या तरतुदी असतील, या योजनेच्याबद्दल वारंवार पत्रकार परिषदा असतील या घेण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामुळे आता या शेतकऱ्यांना आचारसंहिता संपल्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही भावांतर असेल, जे काही झालेलं नुकसान असेल, त्या नुकसानाच्या प्रमाणामध्ये प्रति क्विंटल असेल किंवा प्रति एकरी असेल किंवा प्रति हेक्टरी असेल एक नुकसान भरपाई जाहीर करून ती नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी आता शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, परंतु लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो रोष दाखवला आहे तो जर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवला तर शासनाला पळताभोई थोडी होईल. या पार्श्वभूमीवरती शासनानं गंभीर होऊन, सरकारनं गंभीर होऊन सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं दुःख जाणून घ्यावं आणि त्यांच्यासाठी केलेली घोषणा पूर्ण करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी हीच एक अपेक्षा आहे, हीच एक रास्त मागणी आहे.